डीपीडीसीतून मंजूर असलेल्या निधीच्या कामातून या ठिकाणी निधीमधून या ठिकाणी कोपरगाव शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. आणि आज कोपरगाव शहरातील गवरानगर परिसरामध्ये आमदार आशुतोष काळे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी भूमिपूजनाला आलेले आहेत. त्याचबरोबर भाजपचे देखील कार्यकर्ते आहे, युवा नेते विवेक कोल्हे त्यांच्या सोबत आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर या फ्लेक्सवरून हा वाद सुरू झालेला आहे. पहिले भाजपचा फ्लेक्स त्या ठिकाणी लावण्यात आला होता भूमिपूजनाचा, आणि त्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फ्लेक्स लावल्याने आमदार आशुतोष काळेंचा तो फ्लेक्स आहे, भूमिपूजनाची माहिती त्याच्यावरती आहे, आणि असे फ्लेक्स समोर लावल्याने हा या वादाला सुरुवात झालेली आहे. परंतु हे सगळं वाद होत असताना जे स्थानिक गवरनगर परिसरातील जे नागरिक आहे त्यांना काय वाटतं, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास झालेला या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहे राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही नेते आणि कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहे. जोरदार घोषणाबाजी केली जात आहे, देखील शाब्दिक चकमक बरोबर या ठिकाणी झटापट देखील झालेली आहे. पोलिसांसमोर हे सगळं सुरू आहे, परंतु ही जनता जी आहे या ठिकाणी लांबून ही सर्व प्रकार बघती आहे. आपण त्यांच्याशी विचारणार आहोत, ताई किती वेळापासून तुम्ही हा प्रकार बघताय? 1 तास झाला जवळजवळ. काय बघताय तुम्ही इथं? हे दोन्ही पक्षांचं चालू येते भूमिपूजनावरून वाद. हे सगळं बघून तुम्हाला कसं वाटतंय? आता सर्वसामान्य नागरिक काय करणार, आम्हाला असं रोड हवशी असं वाटतंय. त्याच्यात आम्हाला काय तेन ते दोन्ही सारखेच असणार, फक्त आम्हाला रोड झाले पाहिजे व्यवस्थित बसा आपली जी सुधारण्याची. हा, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहतात? आम्ही इथं आता 7-8 वर्ष झाली राहायला येऊ. आणि हा रस्ता आहे, थोडा जरी पाऊस आला तर इथं पायी सुद्धा चालता येत नाही. कितीक जण पडले, कितीक लेडीज पडल्या, असं सगळं होत असताना हा जर रस्ता होतोय तर सगळ्यांनी आनंदच मानायचा ना याच्यात, ठीक आहे ना? आता आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे आमदार आहे ते म्हणताय की आम्ही हा निधी मंजूर करून आणला, आमच्या प्रयत्नातून हे सगळं झालं. परंतु भाजपचे जे नेते आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे सगळं आमचे सत्ता असताना आम्ही मंजूर केलेलं आहे. हे सगळं कसं बघताय या प्रकरणाकडे तुम्ही? नाही, आता जे करताय त्याचं तर होत द्यायलाच पाहिजे ना, दोन्हींनी समजून घेतलं तर होईल चांगलं असं म्हणणं आहे. दीदी तू शाळेत जाती का? नाही, ती इथली नाही. अच्छा, अजून देखील काही महिला आहे या पुढे जात आहे? तुम्ही किती वर्षांपासून राहता या ठिकाणी? 10 वर्ष झाले इथे येऊन. काय परिस्थिती आहे या प्रभागाची? रस्ता खूप खराब, आम्हाला चालताच येत नाही पाऊस आला. काय काय समस्या आहे अजून? आमचीच अपेक्षा आम्हाला रस्ता खराब. हे सर्व सुरू असताना हे समोर प्रकार तुम्ही बघताय काय? आता आम्ही काय बोलणार आहोत मोठ्या माणसांना? खूप वेळेपासून चालू, आम्ही केव्हा उभे. तुमची काय अपेक्षा आहे? आमचा रस्ता व्हा, आम्हाला हीच अपेक्षा आमची. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं रस्ता व्हा, रोडला पोर शाळेत जाते आणि निघाला तकलीफ होती बस. निश्चितच आपण जर बघितलं तर सामान्य जनता जे या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं आहे लांबून हे सर्व प्रकार ते बघताय. आणि जवळजवळ 1 ते 1.5 तासांपासून या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहे ते समोरासमोर आहे, नेते समोरासमोर आहे. आमदार आशुतोष काळे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहे हे या ठिकाणी आलेले आहे, त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहे. आपण जर बघितलं तर हा हद्दवाढ झालेला भाग आहे आणि आता हा नवीन प्रभाग आहे. या नवीन प्रभागामध्ये कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी कामाला विकास कामं जी आहेत ते करण्यात येत आहे, आणि ज्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रसंगी हे सर्व या ठिकाणी गदारोळ सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. एकंदरीतच या ठिकाणी आपण जर बघितलं तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर या ठिकाणी उभे ठाकलेले आहे जोरदार पद्धतीने. ज्येष्ठा बाजू या ठिकाणी होते आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांचे समोर उभे ठाकलेले आहेत. आमदार आशुतोष काळे यांना काही थोड्या वेळापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर उतरून घेतला होता आणि त्यानंतर जे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील त्यांचे नेते युवा नेते विवेक कोल्हे यांना खांद्यावरती उतरून घेतलेलं आहे. एकंदरीत एक शक्ती प्रदर्शन करण्याचं एक या ठिकाणी स्पर्धा लागल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आहेत आणि यांच्या समोर हा सर्व राडा 1 ते 1.5 तासांपासून सुरू आहे. पोलिसांना हे जुमानायला तयार नाहीये, दोन्ही सत्ताधारी पक्ष आहे आपण या ठिकाणी बघतोय. आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी जवळजवळ 1 ते 1.5 तासांपासून हे सर्व दोन्ही पक्षांची गंमत या ठिकाणी बघताय. आपण या ठिकाणचे नागरिक आहे, स्थानिक नागरिक रहिवासी आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. तर या ठिकाणी जे रस्ता आहे अत्यंत धुरावस्था या रस्त्याची झालेली आहे आणि या रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आणि अशा पद्धतीने 1.5 तासापासून हा राडा सुरू आहे, या जनतेसमोर राडा सुरू आहे. या राड्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये, मात्र रस्त्याचं काम झालं पाहिजे, विकास कामं झाली पाहिजे अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी जे नागरिक आहे ते स्थानिक रहिवासी आहे ते देताना दिसत आहे. मात्र दोन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि त्याचबरोबर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आहे. आपण जर पाहिलं
तर भाजप आणि शिवसेना या युती सरकारमध्ये अजितदादांचे एक गट सामील झाला आणि पेपरगावचे जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी अजितदादांना समर्थन दिल्यानंतर या ठिकाणी महायुतीचा आमदार या ठिकाणी आपण बघू शकतो की महायुतीचा आमदार आहे आणि या फेसबुकवरून हा वाद सुरू झाला. जवळजवळ 1 ते 1.5 तास झालेला हा वाद सुरू आहे परंतु अद्याप देखील तोडगा निघालेला नाहीये. संध्याकाळचे 5:15 झालेले आहे. जवळजवळ 4 वाजेपासून हा संपूर्ण वाद जे आहे ते सुरू आहे. झटापट देखील कार्यकर्त्यांमध्ये झालेली आहे. पोलीस या ठिकाणी आहे. पोलीस अधिकारी आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आहे. तालुका पोलीस ठाण्याचे वासुदेव देसले जे निरीक्षक आहे तालुका पोलीस ठाण्याचे ते देखील या ठिकाणी आहे. दुय्यम अधिकारी आहे. पोलीसचे कर्मचारी आहे. परंतु या ठिकाणी अद्याप देखील तोडगा निघायला तयार नाहीये आणि जे कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलेले आहे. जे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समर्थन करताय आणि त्यांचा सपोर्ट करताय असाच आरोप जे आहे तर या ठिकाणी जाहीररित्या करण्यात आलेला आहे. भाजपच्या वतीने असा आरोप करण्यात आलेला आहे आणि मुख्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा आम्ही त्यांचा फ्लेक्स लावू असा देखील भाजपच्या वतीने या ठिकाणी म्हणण्यात आलेला आहे. एकंदरीतच आपण जर बघितलं तर एक तणावाचं वातावरण या ठिकाणी आहे. 1.5 तासापासून या ठिकाणी कोणताही तोडगा निघायला तयार नाहीये. दोन्ही पक्षाचे नेते आमने सामने आहेत. पोलीस अधिकारी आहे. मात्र आता पुढे नेमकं काय होतं याचकडे आता हे सर्व सर्वसामान्य जनता जी आहे ही याकडे लक्ष लागलेले आहे जनतेचे. आपण जर बघितलं तर अद्याप देखील कोणताही तोडगा या ठिकाणी नाही. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता शांत झालेले आहे. जे जोरदार घोषणाबाजी होती ते कार्यकर्त्यांची एनर्जी डाऊन झालेली आहे परंतु अद्याप देखील तोडगा निघालेला नाहीये. आपण सध्याची ही परिस्थिती संपूर्ण पाहतोय. या ठिकाणी अद्याप देखील दोन्ही नेते या ठिकाणी ठुकून आहे. कार्यकर्त्यांना सपोर्ट करताय. या ठिकाणी कार्यकर्त्याची एनर्जी डाऊन झालेली आहे परंतु या ठिकाणी दोन्ही नेते हलायला तयार नाहीये. दोन्ही फ्लेश त्याच ठिकाणी आहे. नगर परिषदेचे मुख्य अधिकारी या ठिकाणी आहे. पोलीस अधिकारी आहे. परंतु कोणताही तोडगा या ठिकाणी निघायला तयार नाहीये. सर्वसामान्य जनता महिला त्या ठिकाणी उभी आहे. आम्हाला फक्त विकास पाहिजे. आम्हाला हे सगळं हे चित्र नकोय असं या ठिकाणी ते म्हणताय. परंतु अद्याप देखील दोन्ही नेते समोरासमोर आहे परंतु काहीच तोडगा या ठिकाणी निघालेला नाहीये. आता नेमका जनता हे पाहती आहे कधी हा तोडगा निघतो आणि रस्त्याच्या लांब रस्त्याचं कधी मार्गी लागतं याकडे आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहेत. कॅमेरामन वसीम शेख मोबिन खान माय न्यूज कोपरगाव. एक मिनिट मला एक शब्द द्या. उद्या यांच्या कार्यक्रमाची वेळी जर त्याच्या हाती बोर्ड लावला तर परत आमच्या कोणी दाखल करायचं तुमचं यस आहे का? नाही नाही तुमचं यस आहे मला सांगा. उद्या यांच्या दुसऱ्या कार्यक्रमाचं जर मी बोर्ड लावला असं जर बोर्ड नाही नाही समर्थन प्रशासन त्यांना संपलं साहेब हे ऐकून घेतो म्हणजे काय हे सत्य ते मग आम्ही काय घंटा आहे का एक काळ्या गांडीच्याला सांगितलं तू वाद होणार आहे. साहेब तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय मी. कोणाच्या बापाची कुठल्या राजकीय पक्षाचे तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे 15 ऑगस्टला कुठल्या उद्घाटन मला सांगा कुठला जी अरे शासकीय कार्यक्रम आहे.
कलेक्टरची ऑर्डर असताना पूर्व परवानगी शिवाय उद्घाटन करायचं नाही हे कलेक्टरचा जीआर आहे. कुठल्या परवानग्या घेतल्या सांगा मला उत्तर द्या. आणि अख्खा नगरपालिका हजर कर्मचारी म्हणजे आमच्या आमच्या शांततेचा तुम्हाला गैरफायदा घ्यायचा आहे का? मोटरसायकल बसून म्हणजे तुम्ही हे करता का? केजीएस जवळचे बोर्ड फाडले आणि म्हटलं ठीक आहे म्हणजे तुम्ही काय गैरफायदा घेता का? आता येतात बोर्ड फाडले नगरपालिकेचे बंद करा हे चरगुना दाखल झालं पाहिजे माहिती नाही का प्रशासकांनी कार्यक्रम चालू म्हणजे 2 मिनिट इकडे कार्यक्रम उद्या मागे येतो म्हणजे यांना आमदार कायमचाच आरोप आहे. मी तुम्हाला आधी 2-3 दिवस सांगितलं होतं पक्षपात तुम्ही करू नका नाही तर राष्ट्रवादीत तरी प्रवेश करा तुम्ही विषय संपून जाईल. जाहीर तुमच्या आम्ही फ्लेक्स लावतो बरं राष्ट्रवादीत प्रवेश केला म्हणून मान्य का डोलू काय बोलत नाही म्हणून ते प्रॉब्लेम आहे कधी काढे कधी कधी सकाळी 9 वाजता आमचं उद्घाटन झालंय बोर्ड कधी लावणारच काय मागले परवानगी दाखवा नगरपालिकेची बोर्ड मग परवानगी कुठे आहे हे बघा समोर बोर्डलाच काय करेल आम्हाला बोर्ड वाचून काही घेणं कर्तृत्वाचा हक्क नसतं. बोर्ड लावला आणि त्याच्यामुळे आमचं दुःख आहे असं अजिबात नाही. तुम्ही निधी कोणी दिला राज्य सरकारने DPDC तून कुठला अधिकृत उद्घाटन आहे तुम्ही त्याला उपस्थित आहे मला त्याचं उत्तर द्या. बोर्ड वाचून माझा काही आक्षेप नाही तुम्ही सांगा आता एक उत्तर आपली सांगा तुम्हाला आमदार साहेबांनी उद्घाटन आता का असू द्या ना प्रतिनिधी प्रशासक आहे ना तुमच्या नगरपालिकेचे DPDC तून निधी आणलेला DPDC तून निधी आणलेला DPDC तून मी होतो त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा आमदार ताईंचं पत्र आहे. तुम्ही कस काय म्हणता तुम्ही रात्री तिथं 2 वाजेपर्यंत तुम्ही होते रात्री 2 वाजेपर्यंत नगरला मी होतो त्यावेळेस तुमच्या बरोबर तुम्ही कोणाचे पत्रान वकिली करत होते मला चांगलं माहिती आहे. इकडे बोलीत जाईन तिकडे ऑफिसमध्ये घुसा 2 वाजेपर्यंत फोन लावा कोणी मान्यवर निधी दिलेला आहे जरी ते लोकप्रतिनिधी त्यावेळेस ते सत्ताधारी लोकप्रतिनिधी नव्हते आणि आम्ही तिथं आमच्या नेत्यांना फोन करून हा निधी घ्यायला लावलेला होता. मुळात हे कोपरगाव ग्रामीण शहरात घ्यायला कारणीभूत आम्ही आहोत आणि त्याच्याच त्याच्याच पत्राद्वारे आम्ही शहरामध्ये इथं निधी घेतला पाहिजे म्हणून आम्ही पत्र दिलेले आणि हा निधी मुळात माझे आमदार कोल्हेताईंच्या पत्रावर हा निधी आलेला आहे. लावल्याने आणि कोणी उद्घाटन केल्याने काय ते काय कर्तृत्व झाकता येणार नाही आम्हाला तो फरक पडत नाही. पण शासकीय अधिकारी म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला कुठला अधिकृत कार्यक्रम आहे आम्हाला दाखवा त्याचं विश्लेषण द्या. कुठला मी दोनच प्रश्न विचारतो शासकीय कार्यक्रमाला तुम्ही मोटरसायकलीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मागे बसून उद्घाटनाला तुम्ही जाताय कुठल्याही कार्यकर्त्याच्या मागे बसून खोटं बोलू नका खोटं बोलू नका तुम्ही खोटं बोलू नका तुम्ही मी पाहिलं तुम्हाला घेऊन इथं उपस्थित आहात मला दोनच प्रश्न आहे खोटं बोलू नका तुम्ही फ्लेक्स वरून हा वाद नाही फ्लेक्स बाजूला ठेवा मला पहिली गोष्ट सांगा की कुठल्या जीआर तहत तुम्हाला आज 15 ऑगस्टला उद्घाटन घेता येतं का पहिली गोष्ट मला ते सांगा. दुसरं 15 ऑगस्टला कुठल्या याच्या खाली तुम्हाला उद्घाटन घेता येतं ज्यावेळेस कलेक्टरचा तुम्हाला स्ट्रिक्ट जीआर आहे तिथं निर्देश आहे की पूर्व परवानगी शिवाय कुठलेही भूमिपूजन करायचं नाही. तुम्ही पूर्व परवानगी घेतलेली आहे का फ्लेक्स लावायला परवानगी घेतलेल्या आहे का
आणि तुमची सगळी यंत्रणा कार्यकर्त्यांच्या मोटरसायकलीवर बसून इथं उद्घाटनाला येते याचे उत्तर आम्हाला द्या. चारच प्रश्न विचारतो तुम्हाला. उत्तर काय तुम्ही असं काय बोलता कोणी चार फोन केले फोन उचलला फोन केले फोन उचलले असते तर हप्ते घ्यायला फोन नाही करत तुम्हाला तुम्ही आमच्या नेत्यांचे फोन उचलत नाही मग तुम्ही आम्ही उचलायचं कोणाला. चार नंतर तुमचं ऑफिस चालू होत काही संबंध नाही मग काही संबंध नाही मग कसं काय म्हणता तुम्ही. स्थानिक आमदार मोदी त्यांनी सांगितलेले निर्देश मला थांबवावे लागणार आहे. काय थांबायला आम्हाला आमचे आम्ही नागरिक आम्हाला महत्व नाही का. फोन लॉग सकाळी एक फोन उचलला 11 वाजता त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत माझे फोन उचलले नाही. फोन उचलले करपट्टी भरतो मी काय बाहेरून नाही आलेलो आणि फोन उचलत नाही माणूस याच्यात बसले नगरपालिकेत माझ्या माणसांनी सांगितलं साहेब ते फोन करताय सकाळी बोलणं आलं म्हणजे एखादा माणूस मेला तरी हे म्हणतील सकाळी फोन झाला माझा. हा यांचं ऑफिस चालू होतं 4 वाजता 3 तास तर दुसऱ्या लोकांना घेऊन बसतात. काय व्यवस्था कोणाला किती वाजता काय बोलता काय नाही तुम्ही सांगितलं त्यांना लगेच काढायला हे सगळं ठरवलेलं होतं. 2-4 महिन्यापासून बसत होते त्यांना सांगता नाही आलं बाबा तुम्ही परत एकदा बसा आणि उद्घाटन.